आता भविष्यातील गुंतवणूक करायची आहे तर गोविंद पार्क आणि जॅग्वार सिटीमध्येच. हक्काची सावली देणारी माणसं म्हणजेच श्री VNS ग्रुप या ग्रुपने रिअल इस्टेट क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र मोहोर उमटवली. गोविंद पार्कमध्ये विठ्ठल मूर्ती स्थापना व या यशस्वी प्रोजेक्ट नंतर नवीन 51 एकराच्या NA प्लॉटचा जॅग्वार सिटीचा भव्य प्रकल्प व त्या अंतर्गत 500 प्लॉट्स उपलब्ध. मुख्य प्रवेशद्वार, आकर्षणाचे केंद्र एरोप्लॅन, सोलर स्ट्रीट लाईट, सोसायटी ऑफिस, संपूर्ण सिटीला चेनलिंग कंपाऊंड, 50-40-30 फूट रुंदीचे अंतर्गत रस्ते, स्विमिंग पूल, पाणी कनेक्शन सह सर्व सुख सुविधांपूर्ण. मग आजच आपले स्वप्नातले घर बुक करा. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहता 7 स्टार न्यूज. विट्याच्या तहसील कार्यालयातच धक्कादायक प्रकार घडला असून प्रशासकीय इमारतीच्या आवारातच चोरी घडली आहे. विटा येथील प्रशासकीय कार्यालय इमारतीच्या पाठीमागे महसूल प्रशासनाने बेकायदेशीर वाळू व गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करत वाहने जप्त केली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून ही वाहने या ठिकाणी सडत पडली असून आता त्यांचीही चोरी होऊ लागले. नुकताच याबाबतचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या ठिकाणी असणाऱ्या वाहनांची चाकेत चोरट्यांनी पळवून नेली आहेत. या ठिकाणी कारवाई करून वाहने जप्त केली असली तरी यावर कोणाच्याही लक्ष नसते. महसूल प्रशासनाला गुंगारा देत हे चोरटे पसार होत आहेत. यापूर्वी देखील जप्त केलेली वाहने रात्रीचेच कंपाऊंड तोडून पळून नेल्याचा प्रकार घडला होता. मात्र आता ही वाहने नेण्याऐवजी त्यांचे स्पेअर पार्ट्सच हे चोरटे गायब करतात. रात्रीच्या वेळी या ठिकाणी कोणीही नसल्याने प्रशासकीय कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या ठिकाणी CCTV कॅमेरेही नसल्याने असे छोटे मोठे प्रकार घडत आहेत. हा सर्व चोरीचा प्रकार कार्यालयासमोर घडला हे तहसील कार्यालयाचे नशीबच म्हणावे लागेल, अन्यथा चोरटे महसुलीची कागदपत्रेही चोरण्यास कमी पडणार नाहीत अशी चर्चा या ठिकाणी दबक्या आवाजात सुरू आहे. हा सर्व प्रकार घडलेला असतानाच दुसरीकडे प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी जनरेटर बसवलाय, परंतु तो देखील गेल्या कित्येक महिन्यांपासून धूळ खात पडलाय. आता याकडे तहसीलदार कसे पाहतात व काय उपाययोजना करतात हे मात्र पाहावे लागणार आहे. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.